कुपोषण मुक्तीसाठी काम करणाऱ्या अंगणवाड्यांनाच निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघड झालेला आहे. किडे आणि अळ्या हेच ग्रामीण भागातील पोषणाचं चीड आणणारं वास्तव आहे. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. किडलेलं धान्य आणि हे त्यातले भुंगे, हे दृश्य पाहून कुणालाही शिसारी येईल. धारूर तालुक्यातल्या गावंदरा इथल्या पोषण आहारात चक्क किडे सापडतात. हा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार कसा वापरायचा असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला. याविषयीची शंका त्यांनी वरिष्ठांना विचारली देखील, पण हाच पोषण आहार वापरा असं त्यांना सांगण्यात आलं. परिणामी अंगणवाडी सेविकांचाही नाईलाज झाला. अंगणवाडीमध्ये वाटाणेला भरपूर भुंगे आहे आणि जर खिचडीमध्ये ती वाटाणे टाकले तर पालकाची सारखी वरडी ती की तुम्ही खिचडीमध्ये वाटाणे टाकू नका, कारण ती खिच आतमध्ये जो भुंगे बसलेले असते ती लेकराचे खाण्यात यायला लागले, लेकर आजारी पडायला लागले, तिच्यामुळे तुम्ही वाटाणे टाकू नका, द्यायचा तर चांगला आहार द्या नाही तर देऊ नका. निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारामुळे पालकांमधून संताप व्यक्त होतोय. 0 ते 6 वयोगटातील सगळी बालक, स्तनदा माता आणि गर्भवतींना या पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. अंगणवाडीतल्या आहारात किडे निघाल्याची तक्रार पालकांनीही केली आहे. त्याच्या पूर्णपणे कीड लागलेली आणि पूर्ण असे भुंगे वरती येतात आणि हे जर त्या मुलांना, छोट्या छोट्या मुलांना जर खाऊ घातलं तर ह्याचे दुष्परिणाम होऊन ते बालक आजारी पडू शकतात. एक पहिली वेळ नसून ही दुसरी वेळ ह्या खाऊची आहे. कोरोनाच्या महामारीनंतर बीड जिल्ह्यात कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात पुढे आली. त्यातच निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराची भर पडली आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये. पण ज्या ज्या ठिकाणी पोषण आहारात किडे सापडले त्या ठिकाणी तो बदलून दिला जाईल असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. यामध्ये आपण संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सूचना दिल्यात की तो आहार लाभार्थ्यांना देण्यात येऊ नये, तो आहार लवकरात लवकर 1-3 दिवसात संबंधित एजन्सीमार्फत जो काही वाटप केला जात आहे त्या एजन्सीमार्फत तात्काळ बदलून देण्यात येणार आहे. व संबंधित वाटप करणारी जी एजन्सी आहे त्यांना आम्ही सक्त ताकीद दिलेली आहे की यापूर्वी यानंतर असल्या प्रकारचा आहार आमच्या अंगणवाडीत कुठेही देण्यात येऊ नये अशी आम्ही त्यांना सक्त सूचना दिलेली आहे. जिल्ह्यात कुपोषित मुलांची संख्या 500 वर पोहोचली आहे. अशा वेळेला चिमुकल्यांच्या आहारात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाजी जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.